नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णयांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ती RTE ॲडमिशनची संपूर्ण प्रक्रिया, म्हणजेच राईट टू एज्युकेशन अंडर ज्या विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये ॲडमिशन होत असतात त्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन केव्हापासून चालू होणार आहेत, त्याकरता कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि पात्रताही काय असणार आहेत या विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आज आम्ही तुम्हाला RTE ॲडमिशनबद्दल माहिती देणार आहेत. हे ॲडमिशन 23 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहेत. हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा, म्हणजेच RTEचा फॉर्म भरण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. आणि या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास आपल्याला सर्व जी काही RTE ॲडमिशनची जी काही प्रक्रिया आहे ती समजण्यास आपल्याला मदत होईल. माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर. जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकन दाबायलाही विसरू नका. आता आपण सर्वप्रथम समजून घेऊया RTE म्हणजे नक्की काय आहे. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की RTE म्हणजे नक्की काय आहे, तर RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन. या योजनेअंतर्गत ज्या काही खाजगी शाळा असतील त्या शाळांमध्ये 25% कोटा रिझर्वेशन हे RTEच्या मुलांकरता असतं, म्हणजे राईट टू एज्युकेशनच्या अंडर जी काही मुलं येतात त्यांना 25% जागा या त्या शाळेतील आरक्षित असतात. तिथं तुम्हाला मोफत शिक्षण मिळते. आता हे कितीपर्यंत मिळते असे तुम्हाला वाटत असेल तर हे जे काही शिक्षण आहे ते नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG यामधील विद्यार्थ्यांना 8वीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. अशा प्रकारची ही RTEची योजना आहेत, म्हणजेच राईट टू एज्युकेशनची ही स्कीम आहेत. आता RTE ॲडमिशन हे मोफत शिक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो. अशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म जास्तीत जास्त भरले गेल्यास यामध्ये लॉटरी पद्धतीने हा जो काही शाळेमधील मुलांचा नंबर काढला जातो, यामध्ये आपल्याला नंबर आल्यास आपल्या जे काही मुलगा असेल, पाल्य असेल यांना मोफत शिक्षण मिळते. म्हणजेच आपल्या ज्या काही जवळील शाळा असतात त्या शाळेमध्ये आपल्याला ऑनलाईन हा गव्हर्नमेंट वेबसाईटवरती अर्ज करावा लागतो. ती वेबसाईट आपल्याला इथे दिसत असेल आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही RTE ॲडमिशनची मी जी काही वेबसाईट आहे ती देणार आहे. ती आपण तिथूनही आपण डायरेक्टली RTEच्या ॲडमिशनच्या वेबसाईटवरती जाऊ शकतात. आता आपण बघूया RTE ॲडमिशनसाठी आपली बालके पात्र असतात का आणि त्याकरता जी काही पात्रता आहे ती आता आपण समजून घेणार आहोत. आता सर्वप्रथम दुर्बल घटकाअंतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्र वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे अशा पालकांची जी काही बालके असतील, वंचित गटाअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या सर्व जाती धर्मातील विकलांग बालके यांना यामध्ये लाभ घेता येतात. पण त्या लाभाची मर्यादा ही आहे की आपल्या जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते 1 लाखाच्या आतील असायला पाहिजे. त्याकरता आपल्याला उत्पन्नाचा दाखला हा काढावा लागतो जो 1 लाखाच्यापेक्षा कमी असावा लागतो. आता यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र असतात तेही आता आपण सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डांच्या, म्हणजेच राज्याच्या ज्या काही शाळा असतील, स्टेट बोर्डच्या असतील, CBSE असतील, ISC असतील व IB ज्या विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक शाळा जिथे वर्ग पहिली किंवा पूर्व माध्यमिक स्तरातील आहे, यामध्ये मदरसा, मक्तबा, धार्मिक पाठशाळा व अल्पसंख्यांक शाळा या वगळण्यात आल्या. त्या सोडून ज्या काही स्टेट बोर्डच्या शाळा असतील, CBSE असतील, IB असतील, या ज्या काही ज्या सर्व शाळा आहेत जेथे नर्सरीपासून तर 8वीपर्यंतच किंवा 10वीपर्यंत जिथे शिक्षण मिळतं त्यामधील या RTEच्या ॲडमिशन अंतर्गत आपल्याला 25% प्रवेश हा राखीव असतो, जो पहिलीपासून आपल्याला घ्यावा लागतो. यामध्ये नर्सरी, KG, सिनियर KG व पहिली ही ॲडमिशनमध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकतो. आता जर तुमची लॉटरी लागली, म्हणजे आपण RTE ॲडमिशनचा फॉर्म भरला आणि आपला एखाद्या शाळेत प्रवेश निश्चित झाला, म्हणजेच आपले जे काही त्या शाळेत नंबर लागला, तर शाळेच्या प्रवेशाच्या वेळेस सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला जो काही प्रवेश मिळतो तो रद्द केला जातो, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं जे काही RTE ॲडमिशन आहे, म्हणजेच राईट टू एज्युकेशन अंतर्गत ज्या मुलांचे ॲडमिशन आपल्याला शाळेमध्ये करायचे आहेत त्यांच्याकरता वयाची मर्यादा काय आहे तेही आपण समजून घेऊया.
म्हणजे सन 2023-24 या शैक्षणिक सत्रासाठी आर टी ईच्या 25% प्रवेशासाठी बालकाचे कमाल म्हणजे जास्तीत जास्त वय हे प्ले ग्रुप नर्सरी करता 31 डिसेंबर 2023 रोजी 4 वर्ष 5 महिने 30 दिवस किंवा त्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. ज्युनियर के जी 4 वर्ष 5 महिने 30 दिवस, सिनियर के जी 6 वर्ष 5 महिने 30 दिवस आणि पहिली करता 7 वर्ष 5 महिने 30 दिवस यापेक्षा वय हे बालकाचं कमी असणं गरजेचं आहे. आता पालक किती शाळांमध्ये आणि कोणकोणत्या माध्यमांसाठी अर्ज करू शकतात आता आपण तेही बघूया. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून 1 किलोमीटर व 3 किलोमीटर या अंतरापर्यंतच्या ज्या काही शाळा असतील जास्तीत जास्त कोणत्याही 10 शाळांचे पर्याय हे आपल्याला ऑनलाईन फॉर्ममध्ये निवडता येतात. म्हणजेच आपण जेथे रहिवासी असाल त्यापासून 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर अंतराच्या परिघामध्ये जेवढ्या शाळा असतील त्या शाळांची लिस्ट आपल्याला त्या ते ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये दिसत, त्यापैकी आपण जास्तीत जास्त या 10 शाळा तिथे निवडू शकतो. आर टी ई ॲडमिशन ॲप्लिकेशन अर्ज केला म्हणजेच खात्रीशीर प्रवेश मिळेल का? तर नाही. शाळाच्या आरंभी वर्गाच्या 25% प्रवेश क्षमतेच्या जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत किंवा लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातात. अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेलच असे नाही. म्हणजेच जे काही आपण आर टी ईचं ॲप्लिकेशन करतो ऑनलाईन पद्धतीने ते ॲप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला खात्रीशीर ॲडमिशन मिळेल का? तर नाही. त्यामध्ये जर प्रवेश क्षमतेपेक्षा जर जास्त अर्ज आले तर त्यावेळेस तिथे लॉटरी पद्धतीने जी काही नावं निवडली जातात त्यामध्ये जर नंबर लागला आणि आपल्याकडे जी काही कागदपत्रे आहेत ती जर संपूर्ण असेल तरच आपला प्रवेश हा निश्चित होत असतो किंवा आपला प्रवेश हा रद्द होत असतो. आता आपण बघूया आर टी ॲडमिशन जे काही ॲप्लिकेशन आपल्याला करायचं आहे त्याच्या प्रवेशाकरता लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत तेही आता आपण समजून घेऊया. माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर. जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकन दाबायलाही विसरू नका. आता जी काही आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ती समजून घेऊया. तत्पूर्वी एक महत्त्वाची टीप किंवा नोट आहे तीही आपण बघूया. आर टी ई 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश जो आहे त्याची अंतिम तारीख जी असणार आहे त्याच्यापूर्वी ही कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहे आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये. त्यासोबतच रहिवासी किंवा वास्तव्याचा जो काही पुरावा आहे तो आपल्याला त्या ॲडमिशन फॉर्मसोबत किंवा जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याच्यासोबत अपलोड करायचा आहे. त्याकरता कोणकोणते पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत तर रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज किंवा टेलिफोनचे जे काही बिलं असतात, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र या सर्वांपैकी कोणती एक यापैकी कुठलेही कागदपत्र तुमच्याकडचा निवासी पुरावा म्हणून नसतील तर दुय्यम कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामा हा देखील निवासी पुरावा म्हणून ग्राह्य हा धरण्यात येत असतो. त्याकरता जी काही वरील कागदपत्रे सांगितली ती आपल्याकडे आवश्यक आहे रहिवासी पुराव्याबाबत. समजा तुम्ही जर वंचित संवर्गातील असाल म्हणजेच कास्टमधनं जर येत असाल त्याकरता जे काही आहे वडिलांचे किंवा बालकांचे दातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. समजा एखादा बालक जर दिव्यांग असेल तर त्याचं जे काही कागदपत्र आहे म्हणजे शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय जे काही अधीक्षक असतील त्यांच्याकडनं अपंगत्वाचा जो दाखला असतो तो असणं गरजेचं आहे. जर एखादं HIV बाधित प्रभावित असल्यास त्यासंबंधीची जी काही कागदपत्रे आहेत ती आवश्यक आहे. आपण जर आर्थिक दुर्बल असल्यास म्हणजेच EWS अंतर्गत जर येत असल्यास त्यासंबंधीचा जो काही पुरावा आहे उत्पन्नाचा दाखला आहे तो आवश्यक आहे. लहान मुलाचा जन्माचा दाखला हा आपल्याला आवश्यक आहे. त्यासोबतच ऑनलाईन प्रवेशाकरिता आपण उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे तर तो आपल्याला पाहिजे 2021-22, 22-23 या वर्षाचा आपल्याकडे तो उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. आता शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर स्थलांतर किंवा बदली अथवा अन्य कारणाने RTA-मध्येच शाळा बदलून मिळेल का? तर याचं उत्तर आहे एकदा शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव ही शाळा बदलून दिली जात नाहीत. आता बरेच पालकांचा इथे प्रश्न येतो की आमची नोकरीमध्ये बदली होत असते किंवा आम्हाला एका
जागेवरून दुसरीकडे स्थलांतरित होवं लागतं, गाव बदलावं लागतं, अशा वेळेस आपल्याला दुसऱ्या आरटीई शाळेमध्ये ऍडमिशन मिळेल का? तर याचं स्पष्ट उत्तर आहे नाही। म्हणून आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की राईट टू एज्युकेशन अंतर्गत आपण आपल्या मुलाचं पाल्याचं ऍडमिशन कशा पद्धतीने घेऊ शकतो, त्याला लागणारी कागदपत्रे कोणती आहेत, त्यासाठी आवश्यक पात्रता कोणती आहेत आणि जे काही लहान मुलांचं वय हे किती असलं पाहिजे आरटीई अंतर्गत ॲडमिशन घेण्यासाठी, याची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये केला आहे। आपल्याला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। आपण माहिती असायलाच हवी यूट्यूब चॅनलवर, जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती टेलिग्रामवरती जर आपल्याला अशाच माहितीपर व्हिडिओ PDF पुस्तके GR जर आवश्यक असतील तर ह्या व्हिडिओखाली लिंक दिली आहे, त्या लिंकवरती रजिस्टर करा आणि आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।